नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर बघत आहोत शंकर टेक्निशियन इन्फॉर्मेशन ह्या चॅनलवर. आज आपण बघत आहोत की डीडी थ्री डी डिश हे कशी आपल्याला सुधारायची आहे, रिपेअर करायची आहे, ज्याची कुंडीची सिग्नल वगैरे गेले आहे किंवा पाण्या पावसाळ्यामुळे खूप त्रास होतो सिग्नलचा, हे कसे सेट करायचं हे बघू. चला आपण जास्त वेळ न घेता तुमचा आपण डिशकडे वळूया. बेसिक काय प्रॉब्लेम असते, आपल्याला काय करावे लागते आणि कोणकोणते प्रॉब्लेम आपल्याला इथे फेस करावे लागते, ॲक्च्युली प्रॉब्लेम कुठून असते याची अगोदर आपण माहिती घेऊ. समजलं मित्रांनो, कधी पण ही डिश आपली झालेली असल्यावर लूज करायची. याला लूज केल्यानंतर सर्वात प्रथम आपण इथे एलएमबीचा क्लॅम्प काढून बघू, कारण की पावसाळ्यामध्ये जास्त करून होत असते की जे पाणी एलएमबीच्या माध्यमातून साचत असते, तर ते बघा ह्या पद्धतीचे सांगितलेले भाग येत असते. ज्या ह्या पद्धतीचे सांगितलेले भाग येत असते तर अशा भागामुळे काय होते, जे फ्रिक्वेन्सी वगैरे आहे ते खालती जात नाही आहे, जंग झाला आहे, तर याला आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. याला कापल्यानंतर नवीन लावायचं आहे, तर हे आपण नंतर करू. अगोदर मी तुम्हाला डी टी एच कशी सेट करणार, किती वरांची फ्रिक्वेन्सी येणार, एलएमबीची रोटेशन काय ठेवायची आहे याच्याबद्दल माहिती देतो मित्रांनो. सर्वात अगर तुम्ही असं जुगाड करून घ्यायचा, बिलकुल एक केबल घेऊन घ्यायचा, ऑब्विसली सगळीकडे अवेलेबल असते, केबल घेऊन लाईनिंग इथे घ्यायची, एक दुसरा बॉक्स घ्यायचा, याच्यामध्ये आपला बॉक्स न घेता अदर दुसरा बॉक्स घ्यायचा, ज्याच्यामध्ये सगळे फंक्शन व्यवस्थित काम करू. कारण की काय असते मित्रांनो, जे आपण मार्केटमधून बॉक्स परचेस करतो त्याच्यामध्ये दोन तीन क्वालिटीचे बॉक्स येते, हर क्वालिटीचा बॉक्स एक वेगळ्या पद्धतीचा असते, कोणी मीडियम असते, कोणी लोकल असते, त्याच्यामुळे याच्यामधले जे छोटे मोठे सॉफ्टवेअर असते कोणते अपडेट असते कोणते अपडेट नाही आहेत, 4 महिने, 6 महिने, 3 महिने जर तुमचे असे बॉक्स बंद पडलेले असणार तर इकडे 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 बघा मित्रांनो, बघा मित्रांनो इथे सिग्नल येणं सुरू झाले. या पुढे जाऊ. बघा मित्रांनो इथे लावल्यानंतर आपण इथे बघायचं प्री फॉर फ्रिक्वेन्सी होते. तर मित्रांनो फ्रिक्वेन्सी सध्या इथे 0-0 आहे, कोणीच्या बॉक्समध्ये 3-4 वगैरे येत असतात. ज्याच्या बॉक्समध्ये जर 3-4 येत नसले तर समजायचं की कुठेतरी दिक्कत असते, आणि कोणकोणत्या बॉक्सचं जे सेटिंग वगैरे वेगळं असते तर डायरेक्ट 0 दाखवतात, त्यांना आपण फ्रिक्वेन्सी बघा मित्रांनो मी इथे सिग्नल पूर्ण सेट केले आहे. थोडं टाकू इथे फ्रिक्वेन्सी 80 अबाव आहे, 80-82 समथिंग होत आहे, आणि हे छत्री मी जे आहे सेट केलेली आहे. अशा पद्धतीनं तुम्ही पण तुमचे छत्रीचे सिग्नल आणू शकता, खूप इझी प्रोसिजर आहे, याच्यासाठी कुठल्याही मेकॅनिकला बोलवण्याची आवश्यकता नाही. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही 100% आणू शकता, आणि ते थोडेफार काही टिप्स देणार ज्याच्यामुळे तुम्हाला फ्रिक्वेन्सी आणायला खूप इझी जाणार. चला मित्रांनो आपण समोर वळूया या इथे. मित्रांनो कधी पण जर तुम्ही तुमचं छत्री वगैरे करता तर सर्वात प्रथम बघायचं की ही जी आपली छत्री आहे ही सरळ आहे का. कधी काय असते, ह्या छत्र्याच्या क्वालिटीमध्ये 2-3 प्रकारच्या छत्र्या दिल्या जातात, त्याच्यामुळे जर त्या छत्र्या बेंड असल्या तर सर्वात प्रथम बेंड छत्रीला सरळ करणं, छत्रीचं व्यवस्थित पाहणं, रॉड खूप जास्त झुकलेला आहे का हे पण पाहणं, झुकलेला नसणार तर व्यवस्थित ज्या पद्धतीने त्या पद्धतीत ठेवायचं. जर हे रॉड बेंड असणार मित्रांनो तर याला टाईट करायचं, जर वाकून नसून खूप तर थोडं लांब करायचं, आणि एलएमबीची रोटेशन बिलकुल ह्या पद्धतीनं ठेवायची. मित्रांनो ही डीडी फ्री डिशची आहे, तुम्ही कुठेही राहा, कोणत्याही एरियामध्ये राहा, किंवा तुम्ही जंगली एरियामध्येही असले झाडं झुडपाच्या, तरी ह्या प्रकारची एलएमबी ठेवायची मित्रांनो, खूप इझिली जाणार. आणि कधी पण मित्रांनो चेक करताना
पावसाळ्यामध्ये जेव्हा पण होते ह्या वायराला बघायचं, जर वायर असा असेल तर याला कट करून अशा ह्या पद्धतीच्या कुंड्या मिळतात मित्रांनो, ह्या पद्धतीच्या कुंड्या मिळतात, ह्या पद्धतीच्या एफ नट म्हणतात याला, दुकानातून तुम्ही 5 रुपये 10 रुपयाला मिळतात, परचेस करू शकता हे कापूर। याच्यामध्ये सिग्नल येत आहे 84 83 81 आपण कनेक्ट करतो सांगून द्यायचं कसं काय ते सॉफ्टवेअर कसं काय ते एक्सपायर होऊन जाते। याच्यामध्ये जे फ्रिक्वेन्सी आहे हे 00 आहे, तर अशा वेळेस काय करायचंय, अशा वेळेस आपल्याला सर्वात प्रथम इकडे मदरबोर्ड चेक करायचं, इथे जंगितलं नाही काही नाही, वायर पाणी वगैरे तर व्यवस्थित आहे। त्याच्यानंतर याला लावून आपल्याला शायनल याच्यातलं डिलीट करून ऑटो सर्च करायचे, ते कसं करू याचा रिमोट एव्ही वर आणायचा, एव्ही वरच आहे ते बघा ना लागला नाही